बाप्पा येत आहेत आणि त्याचबरोबर आला आहे स्टार प्रवाहचा गणपती स्पेशल उत्सव. मी आपल्याबरोबर असलेल्या कलाकारांना असे प्रश्न विचारते ज्यांनी आपल्याला त्यांच्याबद्दल ते ऑफ स्क्रीन कसे आहेत हे आपल्याला कळेल. गणपती म्हटलं की सगळ्यात पहिले आठवणारा क्षण कुठला, किंवा गणपती म्हटलं की सगळ्यात पहिले डोक्यात काय येतं? पहिले तर जे सगळ्या जगाचे आहेत मोदक आणि नंतर फॅमिली गॅदरिंग्स. ओके, लहानपणीचा असं एखादा किस्सा आठवतोय का जर तुम्हाला आठवून असं वाटतं की आपण तेव्हा हे काय कसं म्हणजे आपल्याला जमलं हे करायला? हो, ते वेडे पण म्हणतात त्याला. लहान असताना मी लहान होतो तर गणपती मिरवणुकीसाठी मी निघालो होतो घरातून आणि ती त्या मिरवणुकीबरोबर इतक्या लांब निघून गेलो होतो आणि मी लहान होतो तर मला जरा रडू आलं आणि मी रडायला लागलो ॲक्च्युली. त्यामुळे मग आमच्या बिल्डिंगमधले कॉलनीमधले होते एक दोन जणं, त्यांनी आयडेंटिफाय केलं की अरे आता राजूचा पोरगा म्हणजे पप्पांच्या नावाने ओळखायचं असं, तर यार राजूचा पोरगा हा रडतो का बरं? मग त्यांनी मला विचारलं म्हणे आई वडील कुठे? कोणीच नाही. मग ते मला परत त्या टेम्पोमध्ये वर बसवून घरी घेऊन आलेले होते आणि मी एकदम घाबरलेलो की नाही कुठेही जाताना लक्ष द्यायचं आपण कुठे चाललो आहे, किती लांब चाललो आणि परत येण्याची सोय आहे की नाही. सो तो एक किस्सा आहे छोटासा. ओके, मला सांग आता लहानपणीच तू जर इतका भन्नाट वागला असशील तर मग एक टीनेजर असताना असं एक 17, 18, 19 असं कॉलेज गोईंग आपण असतो आता काय म्हणतात त्याला तडपता खून वगैरे असं असतं, तर मग तेव्हा असं काही उबलता खून उबलता खून असतं, तर मग तेव्हा तू असा एखादा काही किस्सा केलायस का किंवा तेव्हाचा तुला एखादा अशी छान मेमरी आहे का गणपतीमध्ये? गणपती मिरवणुकांबद्दलच आहे ते आणि ते तेव्हा डान्सिंगचं खूप क्रेज असतं ना बेसिकली आणि तेव्हा नवीन नवीन ते डीजेस वगैरे आलेले तर डीजेचे मोठमोठे सेटअप म्हणजे अख्ख्या ट्रकभर ते स्पीकर्स लावायचे आणि त्याच्यासमोर ते इंटेलिजंट लाईट्स लावायचे आणि समोर 1-2-3 हजार लोक नाचताय, तर तिथे गेलेलो ते तडकता भडकता उबलता खून जे होतं त्याच्यामध्ये. आणि मला थोडीशी एम्बॅरसिंग गोष्ट आहे, मला खूप जोरात सुसू करायला जायचं होतं आणि कमीत कमी 1-3 ते 4 तास मी डान्स करत होतो आणि मी कंट्रोल कर आणि मी केव्हाही ट्राय करायचो सुसू करण्यासाठी जाण्यासाठी, तर माझा कुठला ना कुठला मित्र असा घेऊन जायचा आणि परत सेंटरला मला डान्स करायला जायचं आणि त्यात 15-15, 20-20 मिनटं जायचे. असं करत करत रात्रीचे आय गेस मी 9 वाजता मला सुसू करायला जायचं होतं, तुम्हाला रात्री 1:30-2 वाजता मला प्रेशर रिलीज करायला मिळालं. तर ही अशी वेगळी आठवण, थोडी वॅकी आठवण आहे पण हो आय डोंट नो इफ यू विल कीप दिस ऑर नॉट. नाही आम्ही ठेवू, नक्कीच ठेवू. तू आत्ता म्हणालास की तुला सगळ्यांनी प्रचंड नाचायला लावलं तेव्हा आणि तुला असं मध्ये वगैरे असं आलं, तर तुझी गणपतीची आवडती स्टेप कुठली आहे ती आम्हाला करून दाखव प्लीज. अमेझिंग अमेझिंग, थँक्यू सो मच. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.